सकाळी अभिषेक संपल्यानंतर धूपारती करण्यात आली. महंत आणि पुजारी यांनी देवीच्या अंगावरती वेगवेगळ्या कोरड्या रंगांची उधळण केली. होळीनंतर 5 दिवसांनी तुळजापूर तालुक्यामध्ये रंगपंचमी साजरी करतात. तुळजाभवानीची रंगपंचमी साजरी केली की शहरामध्ये रंग खेळायला सुरुवात होते. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांनी सोमवारी नामनिर्देशन पत्र भरलंय. अर्ज भरताना करावयाच्या शक्ती प्रदर्शनामध्ये भाजपसह महायुतीतील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शक्ती प्रदर्शनानंतर अकोल्यामध्ये दोन्ही पक्षांचे मनोमिलन झाल्याचं चित्र दिसून येत आहे. केंद्र आणि राज्यात सत्तेत सहभागी शिवसेनेकडून भाजपवर टीकेची एकही संधी सेनेचे नेते सोडत नव्हते. शेतकरी कर्जमाफीबाबत शिवसेनेकडून ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं होतं. बाळापूर तालुक्यात तर प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला. कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर भाजपकडून शहरात लावलेल्या फलकावर आक्षेप घेत ते फाडण्यात आले. यावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका केली होती. त्यानंतर राज्यात भाजप शिवसेना युतीची घोषणा झाली आणि या युतीनंतर या दोन्ही पक्षातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यात मनोमिलन होण्यात